नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी आपल्याला कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊनसाईडला बँक निफ्टीमध्ये मुवमेंट बनू शकते, ही मुवमेंट तयार होण्यासाठी मार्केटचं टेक्निकल सेटअप काय सांगतंय, ऑप्शनचा डेटा पॉईंट काय सजेस्ट करतोय, आणि दुसरं सर्वात महत्वाचं फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या पोझिशन आपल्याला सोमवारसाठी मार्केटमध्ये काय इंडिकेट करत आहेत याची चर्चा मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, हा व्हिडिओ बघण्या अगोदर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि युट्यूब चॅनलला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्याला सर्वात पहिल्यांदा ग्लोबल क्यूज पासून काय करावं लागेल, सुरुवात करावं लागेल. रशिया युक्रेन वार जे आहे ते अजून पण फुल स्विंग सुरू आहे, पण त्याला मार्केटनं पूर्णपणे डिस्काउंट केलंय. तो एक ग्लोबल इव्हेंट अजून पण मार्केटमध्ये सुरू आहे, पण त्याच्यामध्ये बाकीचं कुठलंही जग इन्व्हॉल्व्ह होणार नाही, त्यामुळे मार्केटसाठी ते एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. दुसरं मित्रांनो, लास्ट ट्रेडिंग सेशनला तुम्हाला माहित असेल आपलं गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनला आपलं लास्ट ट्रेडिंग सेशन होतं, त्या दिवशी वीकली एक्सपायरी होती आणि त्यानंतर फ्रायडेला आपल्याला धुलीवंदनानिमित्त सुट्टी होती. ओके, पण मित्रांनो, भारताचं मार्केट जरी बंद असलं तर बाकीच्या जगाचं मार्केट शुक्रवारी सुरू होतं, त्यामध्ये विशेषतः सिंगापूरचा एफजेक्स निफ्टी जर बघितला तर तो ऑलमोस्ट 200 पॉईंटनं पॉझिटिव्ह शुक्रवारी क्लोज झालाय. त्याचबरोबर डाऊ जोन्स असेल, S&P 500 असेल, नॅसडॅक असेल, हे इंडेक्स देखील त्या ट्रेडिंग सेशनला काय झाले त्या ठिकाणी चांगले 1.5-2% आसपास पॉझिटिव्ह क्लोज झालेले दिसून येत आहेत आपल्याला. म्हणजे ह्याचा अर्थ सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ॲज पर ग्लोबल सेंटिमेंट जो आहे सध्याला जो आहे, आणि तो जर सोमवारी मॉर्निंगला जर ॲज इट इज राहत असेल तर आपण सोमवारी परत एका गॅप ऑफ ओपनिंगसाठी काय त्या ठिकाणी तयार असणार आहे. मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय, गोल्ड जे आहे ते ऑलमोस्ट 1% जाऊन आत झालं आहे, पण दुसऱ्या बाजूला क्रूड ऑइल जे आहे ते जर बघितलं व $100 वरती अजून पण ट्रेड करतंय. मित्रांनो, पुढील काही दिवसांमध्ये ग्लोबल इकॉनॉमी किंवा इंडियाच्या इक्विटी मार्केटसाठी एक महत्वाचं इंडिकेशन जे आहे ते क्रूड ऑइल असणार आहे, कारण का क्रूड ऑइल जितकं जास्त वेळ $100 वरती सस्टेन होईल तितकं आपल्या इंडियन इकॉनॉमीसाठी किंवा आपल्या इक्विटी मार्केटसाठी तो एक कन्सर्निंग पॉईंट असणार आहे, त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याचबरोबर बाकीच्या कमोडिटी ऑलरेडी डाऊन होत आहेत, त्यामध्ये गोल्डचा देखील समावेश आहे. मित्रांनो, दुसरं जर ग्लोबल सेंटिमेंटचा जर विचार करायचा झाला तर मेजर इव्हेंट जो आहे तो जसं की रेट हाईकचा वगैरे फेडचा, लास्ट ट्रेडिंग सेशनला ऑलरेडी तो विषय न्यूट्रल झालेला आहे. मित्रांनो, दुसरं जर बघितलं तर या ठिकाणी काही न्यूज फ्लो जे आहेत ते पण काय झालेत त्या ठिकाणी आलेले आहेत. विशेषतः तुम्ही जर बुल फेस मध्ये असाल तर त्या ठिकाणी बाय ऑन डिप आणि होल्डची स्ट्रॅटेजी काय केली जाते, ठेवली जाते आणि त्याच्यातून एक चांगलं रिटर्न जनरेट केले जातात. पण मित्रांनो, या ठिकाणी एक बिझनेस इन्साइडरने एक एक्सक्लुसिव्ह न्यूज दिले, एक स्टोरी त्यांनी छापले, त्याच्यामध्ये सांगितलं की द स्टॉक मार्केट फेस अ लॉट्स ऑफ डेकेड ऑफ झिरो रिटर्न थ्रू 2031. म्हणजे या ठिकाणी एक चीफ इक्विटी स्ट्रॅटेजिस्ट आहेत, त्यांनी एक इंडिकेशन दिले की बाबा 2031 पर्यंत आपल्याला इक्विटी मार्केटमध्ये रिटर्नच्या बाबत थोडं कन्सर्न असू शकतात, म्हणजे त्या दृष्टीने पण आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. दुसरं मित्रांनो, युएस बेस्ड एक हेज फंड आहे, या हेज फंडने देखील सांगितलं की बाबा आपल्याला हे मार्केटमध्ये जी रॅली आलेली आहे या रॅलीमध्ये अजून पण आपण सेल ऑन राईज केलं पाहिजे. मित्रांनो, तुमच्या जर पोर्टफोलिओमध्ये वीक काही स्टॉक असतील तर त्या वीक स्टॉकला ह्या रॅलीमध्ये जरूर मित्रांनो बाहेर काढा. चांगले ब्ल्यू चिप्स क्वालिटी फंडामेंटल स्ट्रॉंग जे स्टॉक आहेत त्याला तुम्ही काय केलं पाहिजे, होल्ड केलं पाहिजे. मित्रांनो, तुम्ही जर बँक निफ्टीचा या ठिकाणी डेली कॅन्डलवर जर चार्ट बघितला तर बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो मित्रांनो लास्ट ट्रेडिंग सेशनला काय झालाय, 50 दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेज वरती येऊन क्लोज झाला आहे. त्यासाठी आता मित्रांनो बँक निफ्टीचा जर दुसरं मुव्हिंग एव्हरेज जर बघितलं तर 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे फॉलिंग आहे मार्केटला फेस करणार आहे रेजिस्टन्ससाठी, आणि मे बी मित्रांनो या ठिकाणी बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो सोमवारी जर गॅप ऑफ ओपन झाला तर परत मार्केट एका छोट्या रेंजमध्ये काय करेल, लास्ट 2 ट्रेडिंग सेशन सारखं आपल्याला कन्सोलिडेट होताना दिसून येईल. दुसरा निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीने मित्रांनो सर्वच्या सर्व मुव्हिंग एव्हरेजेस क्रॉस केलेले आहेत, सर्व मुव्हिंग एव्हरेजच्या वरती जाऊन मार्केट क्लोज झाले हे एक आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे मार्केटचं निफ्टीचं जर टेक्निकल सेटअप बघितलं तर क्लिअरली बुलिश आहे, बँक निफ्टीचं टेक्निकल सेटअप जर बघितलं ते पण ऑलमोस्ट बुलिश आहे, पण काही महत्वाची मेजर ड्यू मुव्हिंग एव्हरेजेस जे आहेत ते अजून पण काय त्या ठिकाणी पेंडिंग आहेत, त्यामुळे मार्केट मे बी सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी तिकडं पण ते मुव्हिंग एव्हरेजेस क्रॉस करण्याचा
प्रयत्न करेल असं मला सध्याच्या डेटा पॉईंटनुसार वाटतं. मित्रांनो, लास्ट ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं ऑलमोस्ट मित्रांनो 2,800 कोटी रुपयांचं कॅश मार्केटमध्ये बाईंग केलंय. डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं 678 कोटी रुपयांचं सेलिंग जे आहे ते केलेलं आहे. दुसऱ्या बाजूला मित्रांनो, इंडेक्स फ्युचरचा जर विचार केला निफ्टी बँक निफ्टी, तर ह्या दोन इंडेक्समध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं 4,303 कोटीचं इंडेक्स फ्युचर लॉन्ग केलंय. आणि त्याचबरोबर मित्रांनो, इंडेक्स फ्युचरचा जर दुसरा महत्वाचा जर पॉईंट इंडेक्स फ्युचर बाय केलाय, त्याचबरोबर मित्रांनो स्टॉक फ्युचरमध्ये देखील 823 कोटी रुपयांची बाईंग केलंय. ऑप्शन मध्ये पण 6,441 कोटी रुपयांचं बाईंग जे आहे ते केलेलं आहे आणि स्टॉक ऑप्शन मध्ये पण काही प्रमाणात बाईंग झालेलं. म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं लास्ट ट्रेडिंग सेशनला, म्हणजे वीकली एक्सपायरी गुरुवारी होती, गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो इंडेक्स फ्युचर, स्टॉक फ्युचर आणि इंडेक्स ऑप्शनमध्ये ह्यूज बाईंग केलेलं आहे, जे कुठं ना कुठं मार्केटचं एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट आपल्याला क्लिअरली इंडिकेट करते. दुसऱ्या बाजूला मित्रांनो, इंडेक्स फ्युचरचा जर डेटा चेक केला ओवायचा, तर ह्या ओवायच्या डेटामध्ये आपल्याला मार्केट काय इंडिकेट करते, तर 38,000 मित्रांनो ऑलमोस्ट इंडेक्स फ्युचर जे आहे ते त्या ठिकाणी त्यांनी लॉन्ग केले. दुसऱ्या बाजूला मित्रांनो 11,645 लॉंग जे आहे ते काय करण्यात आले, त्या ठिकाणी शॉर्ट कव्हर करण्यात आले. म्हणजे इंडेक्स फ्युचरवर ज्या शॉर्ट पोझिशन होत्या त्या कव्हर करण्यात आलेत. म्हणजे याचा अर्थ क्लिअरली इंडेक्स फ्युचर वरती फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर बुलिश आहेत, त्यांचा डेटा क्लिअरली मार्केटिंग गॅप ऑफ ओपनिंगचं इंडिकेशन देतोय. दुसरं मित्रांनो, तुम्ही जर वीकली एक्सपायरीचा जर डेटा बघितला, त्याआधीचा वीकली एक्सपायरी असल्यामुळं आपल्या इंडियामध्ये नेक्स्ट वीकली एक्सपायरीमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये ट्रेडिंग होतं आणि तो डेटा इतका जास्त कॉन्फिडंट असत नाही, त्यामुळे तो डेटा मित्रांनो आपण ओवायचा डेटा या ठिकाणी कन्सिडर करणार नाही. पण तरी पण तुम्ही जर निफ्टीचा जर विचार केला तर 17,300 आणि 17,500 हा निफ्टीसाठी स्ट्रॉंग रेजिस्टन्स असलेला दिसून येतोय आणि चेंज ओवाय देखील या स्ट्राईक प्राइस झालाय आणि मार्केट सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ऑलरेडी काय होईल त्या ठिकाणी 150 ते 200 पॉईंट गॅप अप ओपन होईल. म्हणजे साधारणतः निफ्टी मे बी पॉसिबल सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 17,500 वरती जाण्याचा प्रयत्न करेल आणि बँक निफ्टी देखील मित्रांनो 37,000 वरती गॅप अप ओपन होण्याचा प्रयत्न सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मे बी ओवायच्या डेटानुसार आपल्याला दिसत आहे, ज्या पद्धतीचा ग्लोबल सेंटिमेंट आहे त्यानुसार. मित्रांनो, तुम्ही जर या ठिकाणी लास्ट दोन ट्रेडिंग सेशनचा जर बँक निफ्टी निफ्टीचा जर डेटा चेक केला तर तुम्हाला काय दिसून येते बघा, मार्केट दोन्ही वेळेला काय झालंय, गॅप ऑफ ओपन झालंय आणि गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर मार्केट एका खूप छोट्या रेंजमध्ये काय झालंय, या ठिकाणी कन्सोलिडेट झालेलं तुम्हाला दिसून येते. मग मित्रांनो, ज्या ज्या वेळेला मार्केट गॅप ऑफ ओपन होईल आणि गॅप ऑफ ओपनिंग नंतर जर मार्केट एका छोट्या रेंजमध्ये कन्सोलिडेट होत असेल तर मे बी ह्याच गोष्टीचं मित्रांनो रिपिटेशन जे आहे ते सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये परत आपल्याला बघायला मिळेल. कारण का ज्या पद्धतीनं एजेक्स निफ्टी क्लोज झालाय ऑलमोस्ट 17,500 आसपास, त्या पद्धतीनं आपण देखील गॅप ऑफ ओपन होऊ आणि गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर आपलं मार्केट देखील एका छोट्या रेंजमध्ये काय करेल, सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मे बी कन्सोलिडेशन करण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ती खूप जास्त बनलेली. मग मित्रांनो मला सांगा, मार्केट जर ज्या ज्या वेळेला गॅप ऑफ ओपन होत असेल आणि गॅप ऑफ ओपन झालं मार्केट, तर त्या ठिकाणी मित्रांनो तुमच्या हातात काही राहत नाही ऍक्च्युअली. मित्रांनो बघा, मार्केट ज्या वेळेला डाऊन साईडला येत होतं, त्यावेळेला डाऊन साईडला येत असताना मार्केट कंटिन्यू बेसिसवर गॅप डाऊन जे आहे ते काय करत होतं, त्या ठिकाणी करत होतं. आता मित्रांनो मार्केट हायर साईडला जात असताना प्रत्येक ठिकाणी गॅप ऑफ ओपन होते आणि मे बी सोमवारी देखील मार्केट काय करेल, गॅप ऑफ ओपन होऊन एका छोट्या रेंजमध्ये कन्सोलिडेट होण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त आहे. मग अशा वेळेला मित्रांनो आपण ज्या लेवल कन्सिडर करू, मार्केट बुलिश आहे का बेरिश आहे ज्यासाठी, त्या लेवल त्या ठिकाणी काम करणार नाही. पण मित्रांनो माझा तुम्हाला एक क्लिअर स्पष्ट सल्ला असेल सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर तुम्हाला ट्रेड करायचं असेल तर एक लेवल सांगतोय, ही लेवल काय करा, कन्सिडर करा. विशेषतः सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो मार्केट जोपर्यंत या ठिकाणी ह्या रेंजच्या वरती आहे, काय सांगतोय, मार्केट गॅप ऑफ ओपन होईल. गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर मार्केट काय करेल हे सांगणं अवघड आहे, त्यानंतर मे बी कन्सोलिडेट होईल एका ठिकाणी. पण माझा तुम्हाला स्पष्ट सल्ला असेल, बँक निफ्टी जोपर्यंत 36,846 वरती आहे तोपर्यंत तुम्ही बँक निफ्टीमध्ये बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी वापरा. बँक निफ्टीवरती बुलिश व्ह्यू जो आहे तो काय करा, ठेवा. आणि दुसरं मित्रांनो, अजून एक सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी मी एक सल्ला देईल तुम्हाला, मार्केट गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला देखील जी ओपनिंग प्राइस आहे मार्केटची, किंवा मार्केट ओपन झाल्यानंतर जो मार्केटमध्ये लो तयार होईल, जसं की या ठिकाणी जर बघितलं लास्ट ट्रेडिंग सेशनला गुरुवारी मार्केट ओपन झालं आणि ओपन झाल्यानंतर दिवसभर मार्केटनं हा लो ब्रेक केला नाही, सेम सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी मित्रांनो मार्केट गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर हा पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलचा जर लो मार्केट ब्रेक करत नसेल डाऊन साईडला, तर तुम्ही ह्या लोच्या जवळ ज्या ज्या वेळेला मार्केट येईल
त्या त्या वेळेला तुम्ही लॉंग पोझिशन जे आहे ते त्या ठिकाणी घेतले तर त्या ठिकाणी तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो काय होईल बेटर राहील. परवादीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये म्हणजे बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील मार्केटनं एक्झॅक्ट तेच केलं होतं. गॅप अप ओपन झाल्यानंतर मॉर्निंगचा लो मार्केटनं ब्रेक केला नव्हता, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मे बी ह्याच गोष्टीचं रिपिटेशन जे आहे ते सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला होणार आहे. मग मित्रांनो, मार्केट जर छोट्या रेंजमध्ये ट्रेड करणार असेल तर त्यानुसार तुम्हाला तुमचा ट्रेड प्लॅन जो आहे तो सोमवारसाठी काय करावा लागेल, एक्झिक्यूट करावा लागेल किंवा त्यानुसार प्लॅन करावा लागेल. मित्रांनो, सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला समजा मार्केट गॅप अप ओपन झालं, विशेषतः बँक निफ्टी जर गॅप अप ओपन झालं आणि हे बँक निफ्टीचं गॅप अप ओपनिंग जर साधारणतः मित्रांनो या ठिकाणी 37,000 वरती जर मार्केट ओपन झालं किंवा 37,200 दरम्यान जर मार्केट पहिल्या एक तासामध्ये जर हाय तयार करत असेल तर माझा प्रेफरन्स जो राहील ना तो 37,900 कॉल ऑप्शन जो आहे तो मी काय करेल त्या ठिकाणी सेल करून बसेल. का मित्रांनो, ऑलरेडी बँक निफ्टी इंडेक्स पाठीमागच्या 4 ते 5 ट्रेडिंग सेशन पासून ह्यूज वाढलाय आणि त्यानंतर मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जर मार्केट गॅप अप ओपन झालं, मे बी 37,000-37,200 दरम्यान जर गॅप अप ओपन होऊन 10 ह्या रेंजमध्ये मार्केट असेल तर माझा प्रेफरन्स काय असेल, पुढील 500 म्हणजे साधारणतः 37,800 किंवा 37,500 कॉल ऑप्शन जो आहे तो काय करेल, मी त्या ठिकाणी सेल करून बसेल, त्या ठिकाणी प्रॉपर स्टॉप लॉस ठेवेल. किंवा मित्रांनो, मार्केट जर सोमवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जर आपल्याला ट्रेड टाकायचा असेल, ओके, तर माझा प्रेफरन्स काय आहे मित्र, मार्केट सोमवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये मित्रांनो ह्या लेवलला कुठल्याही पद्धतीचं रिटेस्टिंग करणार नाही. म्हणजे हा जर गॅप फिल करायला आलं तर इथून मार्केट परत टेक्निकल बाउन्स बॅक घेईल आणि इथं जर मार्केट आलं तर जरूर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी 35,800 पुट ऑप्शन वगैरे जर सेल केला तर इथं पण एक तुम्हाला चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो भेटू शकतो. पण मित्रांनो, पहिला प्लॅन जो आहे तो तुम्ही काय करायला पाहिजे, मार्केटमध्ये काम करत असताना प्रॉपर प्लॅन तयार करा तुमचा की बाबा मार्केट हायर साईडला गेलं तर माझा काय प्लॅन असला पाहिजे, लोअर साईडला मार्केट असेल तर माझा प्लॅन काय असला पाहिजे आणि मार्केट जर ओपनिंग रेंजमध्ये जर जास्त वेळ थांबत असेल तर तिथं आपल्याला प्लॅन कशा पद्धतीने केला पाहिजे, ह्या सर्व गोष्टीचा विचार करून जर तुम्ही सोमवारी मार्केटमध्ये उतरला तर तुम्हाला डेफिनेटली काय होऊ शकतो, त्या ठिकाणी एक चांगला प्रॉफिट मे बी स्क्रीनवरती दिसू शकतो. अदरवाइज माझ्या व्ह्यूनुसार मार्केट गॅप अप ओपन होते, हा माझा व्ह्यू म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही. ऑलरेडी ग्लोबल मार्केटनुसार आपण गॅप अप ओपन होतोय आणि गॅप अप ओपन झाल्यानंतर मित्रांनो लास्ट 2 ट्रेडिंग मार्केटनं ज्या पद्धतीचं बिहेवियर दिलंय त्याच पद्धतीनं मार्केट साईडवेज होण्याची प्रोबॅबिलिटी आहे, हे पहिल्यांदा काय करा, कन्सिडर करा. आणि मी तुम्हाला काय सांगितलंय, मार्केटमध्ये जर तुम्हाला सेल करायचं असेल तर ओपनिंग प्राइस जी आहे ना, ह्या ओपनिंग प्राइसच्या जर खाली मार्केट जात असेल तरच पुट ऑप्शन बाय करायचा विचार करा, अदरवाइज बाय करायचा प्रयत्न करू नका. मे बी मार्केट इथं तुम्हाला ओपनिंग प्राइसला डाऊन साईडला ब्रेक करायचा प्रयत्न करून मार्केट रिव्हर्सल करण्याची प्रोबॅबिलिटी समोर खूप जास्त आहे, तिथे एक रिस्क आहे. ह्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी तुमचा ट्रेड काय करा, मॅनेज करा. गॅप हो का मित्रांनो, ज्या ज्या वेळेला मार्केट खूप मोठ्या प्रमाणात गॅप अप ओपन होईल त्या गॅप अप ओपनिंग नंतर मित्रांनो मार्केटला कॉल साईडला चेस करण्यामध्ये काही अर्थ नाही. तुम्ही बाय ऑन डीपची स्ट्रॅटेजी ओपनिंग प्राइसच्या लो पशी जर ठेवली तर तुम्हाला तिथं रिस्क रिवॉर्ड बेटर भेटेल. मित्रांनो, सोमवारी मार्केट कसं गॅप अप ओपन होतंय, कुठल्या लेवल इम्पॉर्टंट असू शकतात, त्याचं मी डिटेल टेलिग्राम चॅनलला आणि युट्यूब कम्युनिटीवरती देखील काय करेल, त्या ओपनिंग नुसार काय लेवल तयार होऊ शकतात ओवायचा डेटा वगैरे बघून मी 9:30 ते 10 तुम्हाला युट्यूबला काय करेल इन्फॉर्म करेल. एवढं काय करा, लक्षात घ्या, ह्यानुसार तुम्ही ट्रेड प्लॅन एक्झिक्यूट करा. धन्यवाद. थँक्यू.